दलगर राष्ट्रपति से वंचित समाज मल्लारा और कर्तव्य जिनका सुविधा लाने के उत्तर हिंदुस्तान में काम करने का मन चली ठसा जा रहा है बुआ जाने की जैसे भगवान एक मेजबान होने से गया अल्लाह थोड़े मामन के बाद में ये आश्चर्य थोड़े मामन के तन्नी वंचित अस्तरना सोशी अस्तरना दारिद्र अस्तरना आधारवाला पुणे अस्तरना एक भरारी थी हमें पुणे कारण आम्ही माझे सदस्य बोलत होतो की जोपर्यंत कोणत्या समाजाला किंवा व्यक्तीला आपलं भान येत नाही तोपर्यंत वंचिततेपासून मुक्ती होणार नाही, ती होणं शक्य नाही. त्यामुळे आपला जो किंवा माझा जो भर असतो की मुळात आपला आत्मभान आणि आत्मभान देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे इतिहास. इतिहास हा आपल्याला पाहिजे असतो तो गौरवगाथा करण्यासाठी नाही, जय जयकार करण्यासाठी नाही, देवाळे बनवून त्यांचं पूजन करण्यासाठी नाही आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी त्यांना मिरवणुका काढून घोषणा देत डीजेच्या तालावर नाचण्यासाठी नाही, तर त्या इतिहासातल्या जे काही बरोबर असेल, जे काही चूक असेल त्यातनं आम्ही शिकून आमचं भवितव्य कसं घडवणार आहोत त्यासाठी आपला इतिहास असतो. हे भान मात्र आपलं मराठी माणसांचं पूर्ण सुटलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजही इतिहासामध्ये किती वाढ होतात हे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. वंचितता ही दोन प्रकारची आहे. एक वंचितता आहे की जी सामाजिक वंचितता आहे, आर्थिक वंचितता आहे, त्यावर प्रगती होत नाही, हा एक भाग राहिला. आणि दुसरा भाग असा आहे की आमच्या ऐतिहासिक वंचितता लागली गेलेली आहे. आम्हाला आमच्या इतिहासापासून वंचित ठेवण्यात येतं अनेकदा. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागतं की आम्हाला इतिहासच नाही, किंवा असला तरी तो हिंकस इतिहास आहे किंवा बदनामीकारक इतिहास आहे किंवा तो दुय्यम इतिहास आहे किंवा दुय्यम दर्जाचा इतिहास आहे. त्यामुळे होतं काय की समाजात वावरताना त्या समाजाची जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकळत ज्याला आपण सायकोलॉजिकल इन्फ्रेटिव्ह कॉम्प्लेक्स म्हणतो, न्यूनगंड म्हणतो, त्या न्यूनगंडाची भावना त्याच्या हाडीमाशी उजच अशी जाते की त्याला जास्त जरी येत असलं, जास्त जरी समजत असलं पण आत्मविश्वासाच्या अभावामुळे तो बोलू शकत नाही, तो बोलायला घाबरतो, व्यक्त व्हायला घाबरतो. म्हणजे किंबहुना त्याची अभिव्यक्ती व्यवस्था अशा रीतीने मारून टाकते कारण त्याला वंचित ठेवलं जात असतं. त्यामुळे आपण वंचिततेकडे पाहताना या दोन्ही पद्धतीने आपण पाहिला अहिराबाई होळकरांचं आपण पाहिलं तर त्याही चौंडी नावाचं एक मराठवाड्यातलं दुष्काळी भागातलं गाव 18व्या शतकातलं आपण लक्षात घेऊ. आजही दुष्काळी आहे तर त्यावेळेस काय स्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता गंधर्व वस्ती किती घरं असतील त्या काळात 30-40 घरं असणार. वडील जरी गावचे पाटील असले तरी 30-40 घराची वस्ती म्हणजे काय फार मोठं त्याला काही म्हणता येणार नाही. त्या घरातली व्यक्ती तीही वंचितच स्थितीत न आलेली मल्लारा होळकरांची सून